नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडियन स्पंदन मना मनाची। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गणेश आगमनाची तयारी, गणेश मंडळ स्थापण्याची शहरात लगीन घाई। पी गोपीनाथ रेड्डी कर्मचारी करीत आहेत 3 महिन्यापासून विना वेतन काम। अनुदान योजनेचा लाभ द्या, वंचित बहुजनची मागणी। आता सविस्तर बातम्या। जिल्हा श्री गणेश महासंघ श्री गणेश उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन केवळ मोजक्याच निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत आज सायंकाळी 6 वाजता बालाजी मंदिर ग्रामदैवत श्री संस्थान गणपती समोर राजा बाजार येथे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले। करता दुख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ सिंदूराची कंठी झळकी माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे दडित मुकुट शोभतो बरा ऋण झुण तीनू पुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव जय गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेश महासंघ महासंघाचा जो या ठिकाणचा हा कार्यक्रम आणि ते कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालं। मी या ठिकाणी सांगेन की गणेश महासंघ हा अनेक वर्षाचा जुना आहे आणि त्यामध्ये हा उत्सव समितीचा कार्यक्रम या ठिकाणी पृथ्वीराजभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली हा चालतो आहे। यावर्षीचे अध्यक्ष सन्माननीय तुळशी बागवाले आहेत, इथं नंदकुमार घोडेलीजी बी आहेत, त्याचप्रमाणे आपले प्रदीप जयस्वालजी आहे, त्याचप्रमाणे बाकी सर्व इतर मान्यवर उपस्थित आहे। मी या ठिकाणी पाऊस जरी चालू आहे तरी पण गणेश उत्सव मोठ्या धुमधामने शांततेत संयमात आणि आता क्वारंटाईनच्या नियमाप्रमाणे होईल हे पूर्णपणे या ठिकाणी आम्हाला खात्री आहे। गणपती बाप्पा मोरया। कचरा उचलणारी पी गोपीनाथ रेड्डी कंपनीचे ठेकेदार कर्मचाऱ्यांना विना वेतन राबवत आहेत। कर्मचारी वर्गालाही काही गरजा असतात त्यांना पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांच्या कामाचे हक्काचे पैसेही ठेकेदार देत नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांचे खूप हाल होत आहेत। महानगरपालिकेतर्फे कचऱ्याचे कॉन्ट्रॅक्ट ज्या पी गोपीनाथ रेड्डी कंपनीला देण्यात आले आहे या कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर कर्मचाऱ्यांना दर महिन्याचे वेतन देत नाही। सध्या सर्व वर्गातील लोकांना काम नाही, जिथे काम आहे तिथे पगार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत। कोरोना संकट काळात हे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सर्वांसाठी घराबाहेर राहून शहराची स्वच्छता करत होते। अशा कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवून ठेवणे योग्य आहे का असा प्रश्न या पी गोपीनाथ रेड्डी कंपनीचे कर्मचारी शमुवेल सहाने यांनी यावेळी विचारला। करीब करीब 3 महीने से पेमेंट नहीं हमारे को, हम कैसे दिन निकाल रहे हमारे मामले, इतनी परेशानी है हमारी बाल बच्चों की और बीबी की, कैसे काम कर रहे हम किसको बोलना है। हम कॉन्ट्रैक्टर को हमेशा ही बोलते हम कॉल करते हो, कोई ऐसा ठीक से कोई बोलता नहीं ऐसा। अब करना क्या, 3 महीने होते आ रहे लेकिन कैसा घर कैसा चलाना, किराए के रूम है कैसा कैसा रहे ना, बाल बच्चे समझ में नहीं आ रहा। क्या बोलना रहता कॉन्ट्रेक्टर का पेमेंट मांगे बाद? वो हमारे को बिल नहीं है, हमारे पास पैसे नहीं है, वो महापालिका ने बिल नहीं दिया, बस इतना ही बोलते बस बस, बाकी कोई भी हमारे तरफ कोई भी ऐसा ध्यान देता नहीं कोई भी। वसंतराव नाईक महामंडळात 300 कोटी रुपयांचे अनुदान विना व्याज परतावा योजनेत शासन परिपत्रक काढण्यात आले होते। 13 सप्टेंबर 2019 रोजी सरकार बदलल्याने योजना अनुदान रद्द करण्याचा आदेश काढण्यात आला, त्याच्या निषेधार्थ आणि अनुदान निधी पूर्ववत करण्याकरिता
वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम तथा महिला आघाडीच्या वतीने विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी समाज कल्याण विभागांना निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम तथा महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्यमंत्री सचिवालय व समाज कल्याण विभागात निवेदन दिले. वसंतराव नाईक महामंडळात 28 जानेवारी 2019 रोजी 300 कोटी अनुदान विना व्याज परतावा योजनेत शासन परिपत्र काढण्यात आले होते, परंतु त्यानंतर 13 सप्टेंबर 2019 रोजी राज्य सरकार बदलल्याने सदरील योजना अनुदान रद्द करण्याचा आदेश काढण्यात आला. सदरील आदेशाचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करत आहे आणि सदरील अनुदान निधी पूर्ववत करून अंमलबजावणी न केल्यास 7 सप्टेंबर 2020 रोजी समाज कल्याण विभाग खोकडपुरा औरंगाबाद येथे भव्य निदर्शने करण्यात येतील असा इशाराही देण्यात आला. यावेळी औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेश बन आणि महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट लताताई बामणे यांची प्रमुख उपस्थिती होती. आज दिनांक 19 ऑगस्ट 2020 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याने इथे आयुक्तालयामध्ये निवेदन सादर केलेलं आहे. निवेदनाचा विषय असा आहे, वसंतराव नाईक महामंडळाचे सामाजिक विकास अनुदान निधी 300 कोटी पूर्ववत मान्य करून अंमलबजावणी करण्याबाबतचा 28 जानेवारी 2019 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडे 300 कोटी सहाय्यक अनुदान उपलब्ध 3 वर्षापूर्वी उपलब्ध करून दिले होते आणि त्यानंतर 13 सप्टेंबर 2019 रोजी महाविकास आघाडीच्या सरकारने हे रद्द केलेलं आहे. तर हे जे अनुदान आहे तर हे भटके विमुक्त जाती जमातीच्या विकासासाठी असल्यामुळे हे अनुदान त्वरित या शासनानं लागू करून भटक्या विमुक्ताच्या विकासाकडे लक्ष द्यावं यासाठी आमची मागणी जर मान्य नाही झाली तर वंचित बहुजन आघाडीतर्फे समाज कल्याण ऑफिस समोर आम्ही मोठे जनआंदोलन उभे करू आणि हे सर्व आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने करत आहोत. महानगरपालिकेला पावसा आला की भरपूर कामांना जबाबदारीने पूर्ण करावे लागते. 5 ते 6 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे दुर्घटनांचे प्रमाणही वाढते. त्यासाठी रस्त्यांच्या डागडुजीचे काम मनपाने सुरू केले आहे. सलग 5 ते 6 दिवस चालू असलेल्या पावसाने रस्त्यांची दुरावस्था केली आहे. दर पावसाळ्यात रस्त्याचे असे हाल होतात, यांच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेने सुरू केले आहे. 8 नंबर 3 मध्ये इंजिनियर साहेबांच्या आदेशानुसार गड्डे पावसामुळे गड्डे झाल्यामुळे कोरम टाकण्याचे काम चालू आहे. सेंटर नाक्यापर्यंत काम चालू आहे. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. कोरोनामुळे जिथे उपासमारी सुरू आहे तिथे ज्या महिला शहरात फिरून कचरा गोळा करायच्या त्यांना UNDP आणि कार्पे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कचरा एकाच जागी आणून टाकला जातो. याच्या विलगीकरणाचे या महिलांना जवळपास रोज 300 ते 400 रुपये प्रमाणे मिळत आहेत.
मनपाच्या वतीने कचरा फेकून देण्यात येत होता. हा कचरा डम्पिंग साइटवर फेकण्यात यायचा, ज्या कचऱ्यातून प्लास्टिकचे विघटन करता येत नव्हते. त्यामुळे शहरातील कचरा गोळा करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना UNDP आणि कार्पे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एकाच जागी कचरा वेचायला मिळत आहे. या कचरा वेचण्याच्या कामात पूर्वी या स्त्रियांना 200 ते 250 रुपये मिळायचे, आता त्यापेक्षा आरामात एकाच जागी काम करून पूर्वीपेक्षा जास्त पैसे या स्त्रिया कमावत आहेत. ही माहिती येथे काम करणाऱ्या स्त्रियांनी आणि फील्ड एक्झिक्युटिव्ह संतोष आखेमन यांनी एडियन न्यूज शी बोलताना दिली. 300, 400, 500 रुपये खुल्ले बस हे खुल्ले बस झाला. बरं पहिले आम्ही लय कुंड्या लागी इकडं तिकडं मारण्याचं हिंडच तितक्या कासा त्या लागायच्या हे म्हणजे बाटल लोक ते काही येत नव्हते गाड्यावर काही नाही. म्हणजे पहिले आमचे खूप दहीन व्हायचे सगळ्याशी. हे तर माझी छोटी बहीण आहे, तिला तर काहीच काम नव्हतं बिलकुल. लय हे शेड खुल्ल्यापासून जर तिला एवढं तेवढं माल विकतो का 400-500 कम 10-11 वाजतात घरी चाला तर मोकळं काय टेन्शन नाही काही नाही बसल्या ठिकाणी येऊन पडतं. मी कार्पे संस्था इथे फील्ड एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. 3 महिने अगोदर UNDP आणि कार्पे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि कार्पे या संस्थेतून मिळून आपण महानगरपालिकेच्या सेंट्रल नाका इथे एक सुका कचरा सॉर्टिंग शेड उभा केला आहे, जेणेकरून जो आपला प्लास्टिक वेस्ट आहे तो डम्प साईटवर जाऊन तिथे विघटन न होता इथेच आपण त्याचा काहीतरी विल्हेवाट लावू यासाठी आपण हा एक प्रकल्प सुरू केला होता. की जेणेकरून जे कचरा वेचक महिला आहे जे रोज सकाळी उठून गावगाव फिरून कुंड्यावर वेचून पैसे कचरे वेचून जे पैसे कमवायचे तर त्यांचे हाल व्हायचे, तर त्यांना एक चांगल्या प्रकारचा आपण एक उपक्रम राबवला की ज्याने त्यांना गावामध्ये न फिरता एकाच ठिकाणी भेटून चांगला कचरा मिळू आणि त्यांना त्यांच्यापासून त्यांचा उदरनिर्वाह हो. शासनाच्या अध्यादेशानुसार शाळेंवर पालकांकडून फी वसुलीची सक्ती करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून त्यांना ताकीद दिली आहे, अन्यथा शाळेंवर कठोर कारवाई करण्यात येईल. या अध्यादेशास व परिपत्रकास मेसा संघटनेच्या वतीने आव्हान देण्यात आले आहे. शालेय शिक्षण मंत्री यांनी शासनाच्या शिक्षण विभागामार्फत लेखी परिपत्रके व अध्यादेश काढून लॉकडाऊन काळात शाळेची मागील थकीत व चालू वर्षाची फी वसूल करू नये याबाबत सक्त ताकीद देण्यात आली. त्यामुळे पालकांमध्ये फी भरायचीच नाही असा समज झाला, त्यामुळे शाळा प्रचंड आर्थिक अडचणीत आल्या आहेत. शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असून इमारत भाडे लाईट बिल टॅक्स बँकेचे हप्ते थकीत आहे. बस चालक मदतनीस साफसफाई कामगार यांची मोठ्या प्रमाणात देणी बाकी असल्याने शाळा प्रशासन हतबल झाले आहे. त्यामुळे सर्व शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले, अतिरिक्त शुल्क घेऊ नये, पालकांना फीस भरण्याबाबत शाळांनी सक्ती करू नये, फीस न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लिंक थांबू नये, शाळेची फी मध्ये वाढ करू नये, लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करू नये, थकीत फी वसूल करू नये, अन्यथा शाळेवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद शिक्षण विभागाने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षाची 6 महिन्यापासून फीस जमा नाही व मागील वर्षाची फी भरत नाही शासनाला उपरोक्त प्रमाणे आदेश काढण्याचे कुठलेही कायदेशीर अधिकार नसल्याने या अध्यादेश व परिपत्रकास महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन संघटनेच्या वतीने इंग्रजी संस्था प्रमुखांना एकत्र करून शासन अध्यादेश तसेच शिक्षणाधिकारी यांच्या परिपत्रकास वैधतेला माननीय उच्च न्यायालय यांच्या खंडपीठ औरंगाबाद मध्ये मेसा संघटनेच्या वतीने आव्हान देण्यात आले असून सोमवार 17 ऑगस्ट रोजी माननीय न्यायमूर्ती SP देशमुख व माननीय न्यायमूर्ती AG सेविलकर यांच्या समोर याचिकेवर सुनावणी होऊन शासन काढलेल्या अध्यादेशाच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी यांनी काढलेल्या पत्रास स्थगिती दिली आणि इंग्रजी शाळांनी पालकांकडून फीस वसूल केल्यास कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये असे माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले आहे. मेसा संघटना व याचिकाकर्त्या शाळांच्या वतीने ऍडव्होकेट मिलिंद जोशी यांनी बाजू मांडली तर शासनाच्या वतीने सरकारी वकील ऍडव्होकेट यावलकर यांनी बाजू मांडली. ऍडव्होकेट यावलकर यांनी बाजू मांडताना कोर्टाला उत्तर दाखल करण्यास वेळ मागितला तर जिल्हा परिषद अधिकारी यांच्या वतीने नोटीस मिळूनही कुणी हजर झाले नव्हते, त्यामुळे वरील प्रमाणे न्यायालयाने आदेश करून सदर प्रकरण पुढील सुनावणीसाठी 31 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आले. न्यायालयाच्या या आदेशामुळे शाळेची फी जमा करता येणार यामुळे संस्था चालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या पत्रकार परिषदेत ऍडव्होकेट मिलिंद जोशी, महाराष्ट्र इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे हस्तेकर, सरचिटणीस प्रवीण अवारे, समन्वयक मनोज पाटील, उपाध्यक्ष नागेश जोशी, जिल्हाध्यक्ष रत्नाकर फाळके, जिल्हा सचिव विश्वासराव दाभाडे, मेसाचे ज्येष्ठ सदस्य दीपक कोठारी, डॉक्टर सतीश तांबट आदींची उपस्थिती होती. मेसा संघटना त्यांच्या वतीने ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांचे सभासद
त्यांच्या वतीने माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली गेलेली आहे. या इंग्लिश माध्यमाच्या शाळा चालवतात आणि त्या कुठलेही सरकारी अनुदान किंवा आर्थिक सहाय्य न घेता चालवतात. बघा, कोरोनाची महामारी हे मार्चपासून सुरू झाल्यामुळे शासनाने जे आहे ते शाळा या बंद केल्या आणि परीक्षा घेतल्या गेल्या नाही. साधारणपणे शाळेची जी फीस असती तर ती मार्च वार्षिक परीक्षेच्या अगोदर ती वसूल होती, परंतु परीक्षाच रद्द झाल्यामुळे ती मागच्या शैक्षणिक वर्षाची फीस ही वसूल झाली नाही, मिळाली नाही. आणि शासनाने जे काही परिपत्रक आणि जीआर काढले तर त्याच्यामुळे काही निर्बंध घातले पुढची शैक्षणिक वर्षाची फीस वसूल करण्यासाठी. दुसरीकडे शासन शाळांवर बंधन घालतं आहे की तुम्ही ऑनलाईन शिक्षण दिलंच पाहिजे, एम्प्लॉईजचे पगार हे कुठलेही कपात न करता पूर्णपणे नियमाप्रमाणे दिले पाहिजे, आणि एकीकडे फीस वसुलीवर निर्बंध घातले गेलेले आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांना त्या शाळा चालवणं हे खूप कठीण झालेलं आहे, कारण त्यांचं ट्युशन फीसवरच पूर्ण शाळेचं अवलंबून आहे. ती शाळा चालणं हे त्या ट्युशन फीसवरच अवलंबून आहे, आणि त्यामुळे हा जी आर आणि सर्क्युलर शासनाचं जे आहे त्याची वैधता माननीय उच्च न्यायालयात दाखल घे त्याचं चॅलेंज केली, आणि त्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्याच्या त्या जी आर आणि सर्क्युलरच्या आधारावर जे पत्रकं काढलेले आहेत प्रशासनाने तर त्याला स्थगिती दिलेली आहे की त्या तुर्तास कुठल्याही शाळांवर कुठलीही कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात येऊ नये. कोरोनामुळे राज्यातील सर्व शाळा बंद कराव्या लागल्या आणि त्यात वार्षिक परीक्षासुद्धा रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे राज्यातील बहुसंख्य पालक हे वार्षिक परीक्षेच्या पूर्वी शाळेची फी भरत असतात. त्यामुळे गतवर्षी जवळपास 40 ते 50% फीस पालकाकडे थकित आहेत. शिवाजीनगर रेल्वे गेटजवळ एका 22 ते 23 वर्षीय युवकाच्या अवयवाचे तुकडे मिळाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करून या अवयवांना शासकीय रुग्णालयाला पुढील तपासणीसाठी पाठविले आहे. आज दुपारी 12 ते 12:30 वाजे दरम्यान शिवाजीनगर रेल्वे गेट जवळ एका युवकाचे तुकडे झालेले अवयव मिळाले. या युवकाचे वय अंदाजे 22 ते 23 वर्ष असून त्याने निळ्या रंगाचे शर्ट जीन्स पॅन्ट घातली होती. या घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलीस ठाण्याचे PI संतोष पाटील आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली. या रेल्वे स्थानकावर एकानंतर एक येणाऱ्या रेल्वेमुळे शर्तीच्या प्रयत्नांनी थोडे थांबत युवकाच्या अवयवांना गोळा करून पोत्यात भरण्यात आले. त्यानंतर दुसरी रेल्वे व इंजिन यांना पुढे सोडण्यात आले. या युवकाच्या शवाचे तुकडे तपासणीसाठी व ओळख पटविण्याकरिता शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. रिपब्लिक TV इंग्रजी आणि रिपब्लिक भारत या हिंदी वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याबाबतची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. हमने आज पुलिस कमिश्नर के साथ शिवसेना के सभी शहर के पदाधिकारी मिले हैं. हमारे सभी शहर प्रमुख, शहर संगठक हमारे साथ में है, और हमने पुलिस कमिश्नर से ये बात की है कि जो रिपब्लिक चैनल है हिंदी और अंग्रेज़ी, उसके जो संपादक है अर्णव गोस्वामी, बार बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री का अवमान कर रहे हैं. महाराष्ट्र के मुख्यमंत्री एक वैधानिक पद है और महाराष्ट्र के मुख्यमंत्री ही उद्धवजी ठाकरे साहब है, ऐसा नहीं, वो शिवसेना के पक्ष प्रमुख भी है. इसलिए हमारे पक्ष प्रमुख पे अगर कोई टीका टिप्पणी एकेरी पद्धति से करता है तो उसका हम निषेध करते, वो हम बर्दाश्त नहीं कर सकते. आज जिल्ह्यात 299 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19,152 झाली असून 14,452 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान 602 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 4,098 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज जिल्ह्यात 299 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19,152 झाली असून 14,452 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर 602 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4,098 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. मालीवाडा 1, हर्सुल टी पॉइंट 5, स्नेहनगर 1, कोमलनगर पडेगाव 1, हायकोर्ट कॉलनी 1, हर्सुल चेकपॉइंट 1, सिग्मा हॉस्पिटल परिसर 3, शहागंज 1, बंसीलाल नगर 1, शिवशंकर कॉलनी 2, उल्कानगरी 1, नक्षत्रवाडी 3, केम्ब्रिज विद्यालय परिसर 1, बेगमपुरा 1, पडेगाव 2, बीड बायपास 1, छावणी 2 या भागातील कोरोनाबाधित आहेत. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. गणेश आगमनाची तयारी, गणेश मंडळ स्थापण्याची शहरात लगीन घाई.
गोपीनाथ रेड्डी कर्मचारी करीत आहेत 3 महिन्यापासून विना वेतन काम। अनुदान योजनेचा लाभ द्या, वंचित बहुजनची मागणी। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा एडियन स्पंदन, मनामनाचे।